माणूस घेणे माणूस श्रीमंत होतो, त्यामुळे या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करूया असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दीपोत्सवावेळी केले. दिवाळीच्या पावन सणानिमित्त पनवेल शहरात उत्सवाचे वातावरण पसरले आहे. शहरातील विविध भागात रोषणाई केल्याने संपूर्ण पनवेल उजळून निघाले आहे. यानिमित्त शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी दरवर्षी आकर्षक अशी रोषणाई करून पनवेलकरांना आकर्षित करण्यात येते. त्यानुसार यंदाही आयोजित केलेल्या दीपोत्सवामुळे परिसर उजळून गेला आहे. याचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष अमित ओझे, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, उद्योजक राजू गुप्ते, मंगेश परुळेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, भाजप नेते जगदीश घरत, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, सुहासिनी केकाणे, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. तर आनंद हा घ्यायलाच पाहिजे. संस्कृती आपण म्हणून याने उल्लेख केला आहे, तर ही संस्कृती हा अतिशय महत्त्वाचा ठेव आहे आपल्याला जीवनामध्ये. आयुष्यामध्ये पैसे भरपूर कमवले तर का होत नाही, पैशानं माणूस श्रीमंत होत नाही, माणूस किरणं श्रीमंत होतो. आणि तशा दृष्टीनं एकमेकाला आनंद देणं त्याच्यातून आपलं साधं तत्खरंच इसुक असतं. आणि त्या दृष्टीनं हे सार्वजनिक ठिकाण जे आहे ते अतिशय पनवेलच्या दृष्टीनं इतकं मोठं ग्राउंड आता कुठेही राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळं मोठमोठी कार्यक्रम घ्यायचे असले ते इथंच घ्यावे लागतात. आणि सोसायटीचं हे अध्यक्ष, त्यांचं कार्यकारी मंडळ हे अतिशय ॲक्टिवपणानं काम करतं आहे, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्या कमिटीचं अभिनंदन करतो आणि रहिवाशांचंही अभिनंदन करतो की आपण हे सर्व मिळून मिसळून करताय, त्याबद्दल धन्यवाद देतो. सोसायटी मित्र मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या इथे राबवले जातात. अतिशय उत्साहामध्ये आपल्या सर्व सोसायटीतील रहिवाशांचा त्याला प्रतिसाद मिळतो आणि त्याच्यामुळेच हे एवढे भव्य कार्यक्रम करणे प्रशांतदादा, परेशदादा व सुमित झुंजारराव व त्याची इतर कार्यकर्ते यांनाही शक्य होते. मला ह्या ग्राउंडवर हे असे कार्यक्रम होताना मला वैयक्तिक माझं सर्व बालपण अगदी जन्मापासून म्हटलं तरी चाललेल्या सोसायटीतच गेलं. वयाचा 4 वर्ष असल्यापासून मी या सोसायटीत राहतो आहे. हे मैदान, या मैदानाची परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेली आहे. आमचं बालपण इथे ज्या वेळेला गेलं त्यावेळेस TV, सिनेमा किंवा इतर या सगळ्या इतर मनोरंजनाच्या कोणत्याही गोष्टी उपलब्ध असल्यानंतर फक्त सोसायटीचं मैदान हेच आमचं मनोरंजन होतं. आणि आमच्या डोळ्यासमोर या मिडल क्लास सोसायटीचा, या मैदानाचा कायापालट झाला. रामशेठसारखी दानशूर लोकांनी त्यांना मदत केली, पूर्ण या मैदानाचं स्वरूप बदलून गेलं. व सुमितसारख्या नवोदित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आपल्यासमोर प्रदर्शित करून ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्या सर्वांचा खरोखर शतश आभारी आहे.